मराठा आरक्षणाची जी रेडलाईन दिली होती मनोज जवानी म्हणा, जवळपास संपत आली, थोडे दिवस राहिले. मात्र त्यापूर्वीच जे काही आता 25 ला जे आंदोलन होणार होतं तसा इशारा दिला होता जरांगे पाटलं, त्याबरोबरच मराठवाड्यातील ट्रॅक्टर चालकांना आणि काही कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या पोलिसांनी, कसं पाहता तुम्ही? जे काही कट ऑफ डेट रिझर्वेशनच्या संदर्भात आंदोलनकर्त्याकडे मिळाली होती तो त्यांचा आंदोलनाचा भाग होता. परंतु आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या शिंदे समितीचं गठन केलं आणि त्यांना ज्या 55 लाख लोकांच्या नोंदी राज्यामध्ये सापडल्या, आज 55 लाख लोकांच्या नोंदी सापडणं म्हणजे 55 लाख मराठा समाजाच्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न मार्ग मोकळा होणं आहे. आणि सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारने मागास वर्ग आयोगाचे मागास समाज ज्या राज्यामध्ये आहे त्याचं मागासलेपण सिद्ध करण्याकरता जी समिती नेमलेली आहे ते मागासलेपण सिद्ध करण्याकरता या समितीला जो अहवाल द्यायचा आहे तो अहवाल काही 24 तारखेच्या आत येत नाही, त्याला नाही म्हटलं तर एखादा महिना लागणार आहे. आणि जोपर्यंत तो अहवाल येत नाही या देशातल्या कधी ब्रह्मदेवाने जर रिझर्वेशन घेतलं तर ते टिकत नाही. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मागास वर्ग समितीचा अहवाल आल्यानंतर हे रिझर्वेशन आपण देणार अशी घोषणा केलेली आणि त्याप्रमाणे होईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.